नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग इंग्लिशमध्ये. पोलीस भरती अपडेट आपण आज बघणार आहोत. त्या अपडेटमध्ये नवीन जिल्हा घटक वेळापत्रक आपण आज घेऊन आलो आहे. त्या वेळापत्रकानुसार ही जी मैदानी प्रक्रिया ही 19 जून पासून सुरू होणार आहे आणि 6 जुलैला त्याचा शेवट होईल. तर हा एक जिल्हा घटक आहे आणि या जिल्हा घटकाची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. किती फॉर्म आले आणि दररोज 700 कॅन्डिडेट बोलवत आहेत, त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट किती, फिमेल किती आहेत, सर्व डिटेलमध्ये ॲनालिसिस आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. चला करू या व्हिडिओला सुरुवात. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बघा मित्रांनो, आपल्याकडं जे वेळापत्रक आलं आहे ते आलेलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार. नंदुरबारचं वेळापत्रक आपण बघतोय की ह्या भरतीमध्ये मित्रांनो एकूण जर आपण बघायला गेलो तर जागा होत्या 151 आणि फॉर्मची संख्या आलेली मित्रांनो 8617 एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आणि 19 जूनपासून ही शारीरिक चाचणी सुरू होणार आहे. तर त्याचं वेळापत्रकसुद्धा आपल्याकडे प्राप्त झालं आहे. त्या वेळापत्रकानुसार जर आपण बघायला गेलो तर स्क्रीनवर बघू शकता पोलीस अधीक्षक नंदुरबार पोलीस शिपाई पद आहे. त्याच्यामध्ये उमेदवारी संख्या बघा, पहिल्या दिवशी 500, दुसऱ्या दिवशी 500, तिसऱ्या दिवशीपासून 700 कॅन्डिडेट हे बोलवले जाणार आहे. सकाळी 5 वाजता ही आपली शारीरिक चाचणी सुरू होणार आहे. तर कुठे होणार आहे, पोलीस मुख्यालय कवायत मैदान टोकर तलाव रोड नंदुरबार ह्या ठिकाणी मित्रांनो ही पुरुषांची अगोदर शारीरिक चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच्यानंतर समोर जर बघायला गेलो आपण तर त्या ठिकाणी पुरुषांची जी शारीरिक चाचणी आहे ती चालणार आहे. बघू शकता 29/6/2024 ही चाचणी चालेल. 717 कॅन्डिडेट शेवटच्या दिवशी बोलवण्यात आलेले आहे. तर आपण याची बेरीज करून घेऊ शकता मित्रांनो की नेमके किती दिवस ही चाचणी चालली आणि सर्वांची बेरीज आपण करून त्या ठिकाणी पुरुष कॅन्डिडेट किती आहेत ते आपण बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो 30/6 सुट्टी असणार आहे आणि 1 तारखेपासून म्हणजे 1 जुलैपासून जी काही महिलांची शारीरिक चाचणी ही त्या ठिकाणी होणार आहे. तर बघा महिलांची कधी होणार आहे, बघू शकता त्या ठिकाणी महिलांची होणार आहे 1/7 पासून 600 महिला त्या दिवशी बोलवण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 587 महिला, म्हणजे महिलांचे फॉर्म एवढे झालेले किती, 600, 600, 1200 आणि 500, 1787 फॉर्म एवढी महिलांचे आले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो राखीव ठेवण्यात आलेले आहे 2 दिवस, 2 दिवस राखीव आहे. आणि हे जे 4/7 आहे ह्या दिवशी होणार आहे मित्रांनो माजी सैनिक प्लस तृतीयपंथी जे उमेदवार असतील त्यांची चाचणी होणार आहे. आणि 2 दिवस राखीव ठेवण्यात आलेले की जर समजा तुमचं ग्राउंड एखाद्या वेळेस काय होतं की SRPFचं आणि जिल्हा पोलीस सोबत आलं आहे तर तुम्हाला 2 दिवस राखीव हे सुद्धा ठेवण्यात आलेली एक चांगली आनंदाची बातमी म्हणावं लागेल. कारण 2 दिवस राखीव ठेवले ज्या कॅन्डिडेट ह्या तर त्या ठिकाणी एक चांगली सुरुवात ह्या जिल्ह्याकडून झाली. अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे, त्यासाठी आपण पाठपुरासुद्धा करूयात. तर चांगल्या प्रकारची ही एक न्यूज आलेली. फक्त आता विषय असा आहे की पावसाचं काय आणि नियोजन कशाप्रकारे होणार आहे. सर्वात मोठा मुद्दा आहे की लांबून लांबून मुलं येणार आहेत, त्यांची नेमकी पाऊस पाण्याची काय सोय केल्या जाते ते सुद्धा आपल्याला प्रशासनाकडे बघावं लागेल. आणि पावसामध्ये कशाप्रकारे नियोजन होईल पूर्ण येत्या काळामध्ये समजेल आपल्याला. तर अशा प्रकारची बातमी होती मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.